प्युअरी टप्पा बंद मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्युअरी टप्पा बंद आपला कार्यक्रम बघा ना. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यात आपण शिकावं, भरपूर शिकावं, मोठं व्हावं आणि काहीतरी करून दाखवावं. पण हल्ली शिक्षणच इतकं महाग झालेलं आहे की बऱ्याचदा ते स्वप्न पूर्ण होणार की नाही असा प्रश्न पडतो. आणि अशा वेळेला एक पर्याय असतो आणि तो पर्याय म्हणजे कर्ज. शिक्षणासाठी कर्ज. आणि मग शिक्षणासाठी कर्ज घ्यायचं आता नुसतं कर्ज घेऊन भागत नाही तर कर्ज घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा तितकीच वाढलेली असते. कारण लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करायचं, शिक्षण पूर्ण झालं की त्यानंतर नोकरी बघायची आणि मग लवकरात लवकर ते कर्ज कसं फेडता येईल यासाठी प्रयत्न करत राहायचं. या जबाबदारीची जाण असलेले, शिक्षणासाठी कर्ज घेतलेले असेच तीन आजच्या या खेळामध्ये सहभागी होणार आहेत, ज्यांचं आपण स्वागत करणार आहोत. सर्वात आधी स्वागत करूया कविता सावंत यांचं. स्वागत करूया श्वेता पळसुलेंचं. आणि आता स्वागत करणार आहोत आपण राहुल जगताप यांचं. कविता सावंत कुठून आलाय? मी रत्नागिरीवरून आली. आणि कर्ज घेतलं होतं? हो, मी आर्किटेक्चरच्या लास्ट इयरला आहे. आर्किटेक्चर साठी मी कर्ज घेतलं. कोण आलंय सोबत? माझ्याबरोबर माझे वडील आले. नमस्कार. बर, मग हे कर्ज त्यांनी घेतलं होतं की कसं काय? त्यांनी शिक्षणासाठी घेतलं होतं पण मला सांगून घेतलेलं की असं असं मी एज्युकेशन लोन घेतोय. बर, सो माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर मीच म्हटलं की त्याचे हप्ते मी भरेन. मग आता काय आर्किटेक्ट होणार? हो. आणि इमारती बांधणार? हो ना. काय घरी काय म्हणतात? कविताच म्हणतात. 3,73,042 रुपयांसाठी आज तुम्ही हा खेळ खेळणार आहात. श्वेता नमस्कार. बरं, आपण कशासाठी कर्ज घेतलंय? मी एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटीचा डिप्लोमा केला. म्हणजे काय असतं ते? एअर होस्टेस. कुठून केला? पुण्यातून. मग त्यासाठी कर्ज घेतलं? त्यासाठी घेतलं. किती कर्ज घेतलं होतं? 1,58,000. मग ते लवकरात लवकर फेडायचे तुम्हाला? हो. कोण आलंय सोबत? आई, बाबा, भाची. नमस्कार. मावशी, काका आणि बहीण. सगळेच आले आहेत? म्हणजे अख्खा रो बुक केलेला आहे तुम्ही? हे खूप कमी आहेत. कमी आहेत म्हणजे? सगळे बोलवले असते तर 200 पर्यंत झाले असते. म्हणजे आपण सांगलीत मोर्चा असला की तुम्हालाच फक्त सांगत असतील या म्हणून. हो ना? नाही असं नाही. श्वेता घरी काय म्हणतात तुम्हाला? कोण बाबा काय. अच्छा, म्हणजे प्रत्येकाने नावं कोणी कोणी काय म्हणायचं ठरवून ठेवलेलं आहे का? बरं, बाबा काय म्हणतात? ओळखत नाही. श्वेता म्हणून कोणी ओळखत नाही? नाही ओळखत. घरात पण नाही ओळखत? नाही. बरं, यांचं नाव श्वेता आहे. काय विसरले असतील तर म्हटलं. बरं, मग बाबा काय म्हणतात? गौरी. आणि आई? राणी. यांना बरीच नावं असल्यामुळे श्वेताच म्हणणं जास्त सोयीस्कर होईल माझ्यासाठी. चालेल. मग आता कर्जमुक्त होऊन जाणार असं ठरवलेलं आहे? हो, असं ठरवलंय. बरंच ठरवलंय त्या मानाने. खूप काही ठरवलेलं असतं ना. बरं, काय काय ठरवलेलं असतं? सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे एअर होस्टेस बनायचं. राहुल. नमस्कार. नमस्कार. कशासाठी कर्ज घेतलं? किती कर्ज घेतलं? सर, मी MBBS कम्प्लीट करण्यासाठी घेतलं होतं. 4,00,000 रुपये. 4,00,000 रुपये. आणि आता सध्या फायनल इयर कम्प्लीट झालंय माझं आणि इंटर्नशिप चालू आहे. मी आता डॉक्टर झाले? नाही सर, आता नाही. 1 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर मग मी डॉक्टर. म्हणजे आता आम्ही डॉक्टर नाही म्हणू शकत? नाही म्हणू शकत. म्हणजे किती वर्षाचा कोर्स असतो हा? एकूण 4.5 वर्ष कॉलेज असतं. कॉलेज 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग असतं. मग ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही डॉक्टर म्हणायचं? हो, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर मिळतो मला, मग तेव्हाच मी डॉक्टर म्हणून. बरं बरं. कोण आलंय? बरोबर. आई आली. नमस्कार आई. बालपण कुठे गेलं सगळं? पूर्ण नेरूळमध्ये, नेरूळ नवी मुंबईला. नेरूळ. कोण कोण असतं घरी? सर, आई वडील आहेत आणि भाऊ आहे, लहान भाऊ. काय नाव त्याचं? विपुल. विपुल जगताप. काय मग विपुल काय म्हणतो तुम्हाला? सर, दादाच म्हणतो. दादागिरी करता?
नाही एवढी काय नाही सर. कधी केली आहे? नाही कधीच नाही. पण करायची वेळ आली तर? करेन एखाद्या वेळेस तरी करेल. माझ्यावरती दाखवा. समजा मी आहे रस्त्यातून चाललेलो आहे हा आणि माझा धक्का लागला काय करा? काय समजत नाही का तुला? हा असं चालतं का रस्त्यावर? ना कसं कसं परत परत पुढे या. असे या दिशे या या ना या 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 हा या असे इकडे या या या. अरे समजत नाही का तुला असं चालतात का रस्त्याने? मग कसं चालतात? हे चालतात ना माणसं बघायला नाही तुला कसं चालतात? असं चालतात पण समोरची माणसं बघायची ना. रस्त्यावरून चालताना समोरची माणसं बघायची नसतात का? समोरची चालतो. तुम्ही इकडनं आला त्याला मी काय करू? मी इकडे बघत होतो. मग असं थोडी असं रस्त्यावर समोर बघायला पाहिजे ना. अरे तुम्ही उजवीकडे डावीकडे दोन दोन मुली आहेत. मग तिकडेच बघा ना. मग तिकडे साईडने जा ना. इकडे कशाला येत आहे? मी तिकडनंच चाललो होतो. तुम्ही कशाला इकडनं आले? तुम्ही सांगितलं ना समोर या. मी सांगितलं हे हसायचं नाही. दादागिरी करताय ना. हसता कशाला? खरं दादागिरी खरा म्हणतोय ना दादागिरी खरं ना या दादागिरी. तिघांनाही शुभेच्छा आहेत कारण आता आपण या खेळाला सुरुवात करणार आहोत. हा खेळ ज्यामध्ये आपण सलग 10 प्रश्न विचारतो. प्रत्येक बरोबर उत्तराबरोबर 10% जमा होत जाणार आणि ज्याच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी 100% जमा होणार तो या खेळाचा विजेता असणार. ज्याचं नाव या चेकवरती लिहिलं जाणार आणि हा चेक सोबत घेऊन जाता येणार. आणि त्याचबरोबर या खेळामध्ये 3रा, 5वा आणि 7वा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो कारण या प्रश्नाचं सर्वात आधी योग्य उत्तर देणाऱ्याला नशिबाचा कौल अजमावता येईल. तयार आहात तिघेही? या तिघांसाठी हा पहिला प्रश्न. पुढील पैकी कोणत्या अभिनेत्याने नायक म्हणून आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका साकारली? पर्याय आहेत 1 अभिषेक बच्चन, 2 सैफ अली खान, 3 ऋतिक रोशन, 4 शाहिद कपूर. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहे. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 ऋतिक रोशन आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऋतिक रोशन. अभिनंदन तिघांना. कहो ना प्यार है या चित्रपटामध्ये ऋतिकने ही भूमिका केली होती. तिघांच्याही खात्यात या बरोबर उत्तरामुळे प्रत्येकी 10% जमा झालेले आहेत. डॉक्टर कहो ना प्यार है आजपर्यंत कोणी म्हटलंय का? म्हटलं होतं एकदा. हो कधी? 11वी-12वीच्या वेळेस असताना. 12वीस असताना. मग कसं वाटलं होतं तेव्हा? काही नाही मला काही खास वाटलंच नाही. का? तेव्हा काही विचार नव्हता ना. मग तुम्ही काय सांगितलं? नाही म्हणून सांगितलं. अरे 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 केवढं वाईट वाटलं असेल. असं पूर्ण समजावून देऊन मगच नाही म्हटलं मी. असं कसं कसं समजावलं? समजावण्याचं म्हणजे काय? मी सांगितलं म्हटलं मला अजून करिअर करायचं आहे इतक्या लवकर मी विचार नाही करणार आहे. पण त्यांनी काय म्हटलं होतं कहो ना प्यार है? काय म्हटलं ते मला लक्षात नाही आता. पण तेव्हा म्हटलं बाकीचं सगळं लक्षात आहे. ते कसं नाही लक्षात? तसं मी स्वतः बोललो होतो ना. हा मी ते बाकीचं मी स्वतः सांगितलं ना. अच्छा ते लक्षात आहे. समोरचं काय म्हणाला लक्षात नाही. श्वेता तुमच्या बाबतीत? कोणीच नाही. कोणीच नाही म्हटलं? नाही. अजून कोणाची हिंमत नाही झाली. म्हणजे मला कळलं नाही हिंमत म्हणजे? म्हणजे अजूनपर्यंत असं कोणी समोर येऊन बोललं नाही. अच्छा मी समोर येऊन बोललो असतं तर मी असं गच्चीत न वगैरे कहो ना प्यार आहे वगैरे असं किंवा बाल्कनीतून कहो ना प्यार आहे असं. मग पण असं कोणी म्हटलं असतं तर काय केलं असतं? कुठून गच्चीतून म्हटलं असतं तर मग खालून एक दगडवर आणि पुढ्यात येऊन कहो ना प्यार आहे असं? नाही आहे. अच्छा असं सांगितलं असतं इतक्या शांतपणे? परत विचारलंच नसतं मग त्याने. समजा परत विचारलं असतं तर? बोला ना नाही आहे. तिसऱ्यांदा विचारलं असतं तर? मग विचार केला असता. सगळं चौकशी केली असती मग त्याला समजावून सांगितलं असतं की बाबा असं काही होणार नाही. सो ट्राय नेक्स्ट वन. बरं बरं आणि मग असू दे पुरे एवढं. हा ठीक आहे बाबा बसलेत समोर. आता यानंतर तिघांसाठी हा दुसरा प्रश्न. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींच्या जयंती दिनी
भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो? पर्याय आहेत एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दोन डॉक्टर एस राधाकृष्णन, तीन डॉक्टर व्ही व्ही गिरी, चार डॉक्टर नीलम संजीव रेड्डी। तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर एस राधाकृष्णन, आणि योग्य उत्तर आहे असेल की तेच आहे, तेच आहे, तेच आहे। तिघेही अत्यंत कॉन्फिडेंटली म्हणतायत तेच आहे, आणि माझंही म्हणणं आहे तेच आहे। अभिनंदन, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर एस राधाकृष्णन। 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, आणि त्याच दिवशी शिक्षक दिन भारतामध्ये साजरा होतो। त्याच दिवशी माझा सुद्धा वाढदिवस असतो, 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर साठी आताच वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। तिघांच्याही खात्यामध्ये 20% जमा झालेले आहेत, म्हणजे आता कविता सावंत यांनी आतापर्यंत 74,608 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे, तर श्वेता यांनी आतापर्यंत 31,600 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे, आणि राहुल यांनी आतापर्यंत 80,000 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे। आता यानंतर तिघेही सज्ज आहेत ते तिसऱ्या प्रश्नासाठी, कारण तिसरा प्रश्न नशिबाचा कौल अजमावणारा, जो वेगवान तोच नशिबवान ठरणार। सगळ्यात आधी योग्य उत्तर डिपॉझिट करणार त्यांनाच नशिबाचा कौल अजमावता येणार। ही 4 पानं, +10 -10 snatch 10 आणि जोकर। +10 आपल्या खात्यामध्ये 10% जमा होणार, -10 आपल्या खात्यामधून 10% वजा होणार, snatch 10 तुम्ही इतर दोन स्पर्धकांपैकी कुणा एका स्पर्धकाकडून 10% घेऊ शकणार आहात, आणि जोकर हा जर पर्याय आला तर इतर 3 पर्याय तुम्हाला खुले होतात। कोण नशिबाचा कौल अजमावणार आणि त्याचबरोबर कोण सगळ्यात आधी आपलं उत्तर डिपॉझिट करणार हे आपण बघूया। या तिघांसाठी हा तिसरा प्रश्न। पुढील पैकी कोणत्या वाहनावर त्या वाहनाचं नाव उलट्या अक्षरात लिहिलेलं असतं? पर्याय आहेत 1 ट्रॅक्टर, 2 अग्निशमन बंब, 3 पोलीस जीप, 4 अँब्युलन्स। मी तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत। सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे राहुल यांनी 11:21 सेकंदामध्ये, त्यांच्या पाठोपाठ उत्तर डिपॉझिट केलं कविता आपण 20:07 सेकंदामध्ये, आणि त्यानंतर उत्तर डिपॉझिट केलं ते श्वेता यांनी 28:64 सेकंदामध्ये। आणि आता योग्य उत्तर कोणतं? तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 अँब्युलन्स, आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अँब्युलन्स। अभिनंदन तिघांना। तिघांच्याही खात्यामध्ये 30% जमा झालेले आहेत, म्हणजे आता कविता 1,11,913 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे, श्वेता यांनी 47,400 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे, तर राहुल आपण 1,20,000 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे। सगळ्यात आधी राहुल यांनी उत्तर डिपॉझिट केलेलं असल्यामुळे आता नशिबाचा कौल अजमावणार आहेत राहुल।